नमस्कार, रुचकर मेजवानी विथ स्मिता मध्ये तुमचं स्वागत आहे. तळलेली भजी किंवा टिकीज आपल्याला खूप आवडतात, म्हणून आज तुम्हाला मी एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे कणसाची टिकी. इथे मी 1/2 किलो कणीस घेतलेले आहेत, म्हणजे कणसाचे दाणे घेतलेले आहेत. ते मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यात मी 1 वाटी बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची, 1 वाटी लाल शिमला मिरची, बारीक चिरलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 वाटीभर कोथिंबीर बारीक चिरलेली. हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे किती छान सुंदर कलरफुल दिसतंय नाही. आता ह्याच्यात 3 कांदे बारीक चिरलेले, हे पण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात घालून छान मळून घेणार आहे मी. आता बाडगं छोटं झालंय, मळायला थोडस अवघड होत आहे, म्हणून मी एका थाळीत काढून घेते. हे उरलेलं पीठ घालून छान मी मळून घेणार आहे. ते हे आपल्याला जर वाटत असेल की तांदळाचं पीठ कमी पडतंय, आपण अजूनही तांदळाचं पीठ घेऊ शकतो. हे पीठ मळताना आपल्याला जास्त पाण्याचीही गरज लागत नाहीये, कारण कांद्याला पाणी थोडस सुटतच मीठ लागल्यावर. थोडस आता मी पाणी घालून घेते. हे चांगलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे टिकीज करून घेऊया. छोटे छोटे गोळे करून ते चपटे करून घेऊया. तेल ऑलरेडी मी इथे तापवत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, हे आता तळून घेऊया. थोडस गॅस मंद करून ते आपण आतपर्यंत शिजायला देऊया. फ्राय होईपर्यंत बाकीचे पण टिकी करून घेऊया. हे छान गोल्डन आणि कुरकुरीत फ्राय झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. आता उरलेले टिकीज आता तळून घेऊया. ह्या टिकीज पण छान कुरकुरीत झालेले आहेत, हे पण काढून घेऊया. आता हे आपण एका सर्विंग प्लॅटर मध्ये सजवून घेऊया आणि एका छान हिरवी चटणी बरोबर आपण हे सर्व करूया. अशाच रुचकर रेसिपीज साठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करा.